वेलकम टू माय यूट्यूब चैनल फिजिक्स वर्ल्ड। आज आपण बघणार आहोत बेसिक्स ऑफ थर्मोडायनामिक्स पार्ट 3। यामध्ये आपण स्टडी करणार आहोत द टेम्परेचर कॉन्सेप्ट, कन्वर्जन ऑफ हीट इनटू वर्क डन अँड स्पेसिफिक हीट ऑफ गॅसेस। टेम्परेचर कुठल्याही बॉडीचं आपण ज्याला टेम्परेचर मोजतो म्हणजे नेमकं काय करतो, तर टेम्परेचर जे आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन थर्मोडायनामिक्स। सो थर्मोडायनामिक टेम्परेचर इज अ ऍब्सोल्यूट मेजर ऑफ टेम्परेचर अँड इट इज वन ऑफ द प्रिन्सिपल पॅरामीटर ऑफ द थर्मोडायनामिक्स। टेम्परेचर इज द थर्मोडायनामिक व्हेरिएबल विच इज यूज टू रिप्रेझेंट द डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी। ठीक आहे, बॉडीचं हॉटनेस किती आहे किंवा कोल्डनेस किती आहे ते मेजर करण्यासाठी मोस्टली आपण टेम्परेचरचा त्या ठिकाणी वापर करत असतो आणि इट इज वन फॉर्म ऑफ थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट। सो थर्मोडायनामिक टेम्परेचर इज डिफाइंड बाय द थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन विच थिओरेटिकली लोएस्ट टेम्परेचर इज नल ऑर झिरो पॉइंट। ओके, सो ऍट दिस पॉइंट मीन्स ऍट मिनिमम टेम्परेचर द ऍब्सोल्यूट झिरो पार्टिकल कॉन्स्टिट्यूट ऑफ द मॅटर हॅव मिनिमल पोझिशन। ज्या वेळेला एखाद्या गॅसचं किंवा वर्किंग सबस्टन्सचं टेम्परेचर हे लोवेस्ट असतं, तर त्यावेळेला त्या मॅटरमधल्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, तर त्यांची जी मोशन असते दॅट इज मिनिमम। ओके, सो इन द क्वांटम मेकॅनिकल डिस्क्रिप्शन द मॅटर ॲट ॲब्सोल्यूट झिरो इज इन ग्राउंड स्टेट। मिनिमम मोशन त्यांच्यामध्ये असते आणि त्यांची जी स्टेट असते एनर्जी स्टेट दॅट इज द ग्राउंड स्टेट विच इज द स्टेट ऑफ लोएस्ट एनर्जी। आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ग्राउंड स्टेट म्हणजे द एनर्जी विथ लोएस्ट व्हॅल्यू। ओके, सो द थर्मोडायनामिक टेम्परेचर इज ऑफन ऑल्सो कॉल्ड एज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर फॉर टू रिझन्स। फर्स्ट, द प्रपोज बाय केल्विन दॅट इज इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द पर्टिक्युलर मटेरियल। And second, that it refers to the absolute zero according to the properties of the ideal gas. The temperature जे आहे ते मेजर करण्यासाठी वेगवेगळ्या स्केल्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो। सो टेम्परेचर स्केल्स, अ नंबर ऑफ मेजरमेंट स्केल्स हॅव बीन इन्व्हेंटेड टू मेजर द टेम्परेचर। इफ वी चेक द बॉडी टेम्परेचर देन वी यूज द फॅरनहाइट स्केल। वेन वी यूज द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर देन वी यूज द सेल्सियस अँड वेन वी स्टडी द सायंटिफिक टेम्परेचर स्टडी देन वी यूज द केल्विन। सो दीज आर द डिफरंट स्केल्स ऑफ द टेम्परेचर दॅट इज फॅरनहाइट स्केल, सेल्सियस स्केल अँड केल्विन स्केल। द स्टीम पॉइंट ऑफ द वॉटर दॅट इज 212 इन फॅरनहाइट, इन डिग्री सेल्सियस इट इज 100 डिग्री सेल्सियस अँड इन केल्विन इट इज 373। Similarly, the ice points are different according to these scales and absolute zero temperature is also different. The absolute zero temperature for Fahrenheit is minus 460 degrees, in degree Celsius it is minus 273 degrees and in Kelvin that is 0 degrees. Okay? So now let us see the conversion of heat into the work done. Suppose we have taken the gas in a cylinder which is fitted with the piston and we provided the heat. एखाद्या कंटेनरमध्ये आपण गॅस घेतला, त्याला हीट आपण सप्लाय केली, ते सप्लाय केल्यानंतर ते जे मॉलिक्युल्स आहेत ते ती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतील अँड दे विल थर्मली एक्साइट अँड दे विल पुश द पिस्टन इन अपवर्ड डायरेक्शन सो गॅस विल एक्सपांड। अशा पद्धतीने हीट प्रोव्हाइड केल्यानंतर ते मॉलिक्युल्स जे आहेत तर ते थर्मली एक्साइट होतात आणि त्या पिस्टनला वरच्या साईडला ढकलतात आणि त्या वेळेला त्यांचं एक्सपॅन्शन होतं। तर एक्सपॅन्शन होत असताना मात्र टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट आहे। आता वी नो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स। फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण ऑलरेडी बघितलेला आहे फर्स्ट पार्टमध्ये। तर त्याच्यानुसार मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याकडे आहे dQ इज इक्वल टू dU प्लस dW। नाव कन्सिडर द आयसो थर्मल प्रोसेस। ओके, आयसो थर्मल मीन्स टेम्परेचर कॉन्स्टंट, सो T इज कॉन्स्टंट। सपोज वी आर टेकिंग दि ideal gas, at that time the internal energy is a function of temperature. Already we know that the internal energy is dependent or directly proportional to the temperature. So U is also constant. As T constant is somewhere, U sudha constant ahe karan U ha temperature, the internal energy ja ahe that depend on the temperature.
वी कैन राइट डीयू इज इक्वल टू जीरो, एंड इंटरनल एनर्जी कॉन्स्टेंट आहे का त्याचा चेंज जो असेल तो जीरो असेल. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन वन. इक्वेशन वन मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट अप केली तर ते जे इक्वेशन आहे ते मॉडिफाय होईल अशा पद्धतीने. डीयू ची व्हॅल्यू झिरो झाली, सो डी क्यू इज इक्वल टू डी डब्ल्यू हे सेकंड इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. हे इक्वेशन जे आहे ते काय इंडिकेट करतं की जी काय हीट त्या ठिकाणी अब्सॉर्ब झालेली आहे दॅट इज इक्विवेलेंट टू वर्क डन. म्हणजे जे आपण थेरॉटिकल स्टेटमेंट सुरुवातीला बघितलेलं आहे फर्स्ट ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं की जी काय हीट अब्सॉर्ब होते तर ती पूर्णच्या पूर्ण वर्क डन मध्ये कन्वर्ट होते इन दिस आयसोथर्मल प्रोसेस. सो दिस इज द प्रोसेस दॅट हॅज 100% कन्वर्जन ऑफ हीट इन टू द वर्क. सो द गॅस एनक्लोज इन द सिलेंडर अँड फिटेड विथ द पिस्टन अंडरगोज द चेंज इन इट्स वॉल्यूम फ्रॉम स्टेट ए टू बी. आपण या ठिकाणी जी फिगर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तो पिस्टन जो आहे तो या ठिकाणी त्याची ही इनिशियल पोझिशन आपण ए ने इंडिकेट केली आणि फायनल पोझिशन जी आहे ती बी ने इंडिकेट केली. अशा पद्धतीने दोन पोझिशन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या, इनिशियल स्टेट ए अँड फायनल स्टेट बी. सो वर्क डन इन दिस प्रोसेस कॅन बी इव्हॅल्युएटेड. त्या प्रोसेसमध्ये पिस्टन अप्पर डायरेक्शनमध्ये मूव्ह होतोय मग सो दॅट विल क्रिएट सम डिस्प्लेसमेंट अँड ड्यू टू दॅट डिस्प्लेसमेंट वर्क डन विल फॉर्म. सो ड्युरिंग दिस प्रोसेस ड्यू टू द प्रेशर पी सम फोर्स इज ऍक्टिंग ऑन द पिस्टन अँड दॅट डिस्प्लेस फ्रॉम इट्स पोझिशन अँड दॅट फोर्स ऍक्टिंग ऑन द प्रेशर दॅट इज गिव्हन बाय प्रेशर इन टू एरिया. बाय दिस फोर्स पिस्टन द डिस्प्लेसमेंट बाय स्मॉल डिस्टन्स dx इज ऑकर अँड देन द वर्क डन इज परफॉर्म. दॅट वर्क डन इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. सो dw इज इक्वल टू एफ इन टू dx अँड dw इज इक्वल टू पुट द व्हॅल्यू ऑफ दिस फोर्स दॅट इज p इन टू ए. सो pa dx with this ADS is equal to dv, that is change in volume. So we can put this value in this equation. So dw is equal to pdv. Put this value of dw in equation 2. So dq is equal to pdv. This is the third equation we have got. And in this way, that heat absorbed is get converted into the work done, and work done is given by pdv. So this is all about the conversion of heat into work done. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आलेले नोटिफिकेशन तुम्हाला बघता येतील आणि आलेले लेक्चर्स तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्या मेल आय डीला मिळून जाईल. धन्यवाद.